सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देवदूत फाउंडेशन, हॉकर संघटना व इतर सामाजिक संघटनांकडून परप्रांतीयांना जेवणाची पाकिटे वाटण्यात आली. पाहूया सविस्तर बातमी. साताऱ्यातील कोविडच्या महामारीमुळे रुग्णांची संख्या वाढली असून जम्बो कोविड सेंटर व जिल्हा रुग्णालय येथे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक बाहेर बसून रुग्ण बरे होण्याची वाट पाहत आहेत. उन्हातानात उपाशी पोटी या नातेवाईकांना गेल्या 15 दिवसापासून देवदूत फाउंडेशन, हॉकर संघटना व इतर संघटना मिळून रोज जेवणाच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. कोरोनाच्या काळात परप्रांतीयावरही उपासमारीची वेळ आली असल्याची बातमी मुक्तागिरी न्यूजने दाखवली होती. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाच्या खाली राजस्थानी मूर्तिकार राहत असून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बातमी पाहून वरील संघटनांकडून या ठिकाणीही जेवणाची पाकिटे वाटण्यात आली. ही जेवणाच्या पाकिटांमुळे राजस्थानी मूर्तिकारांच्या कुटुंबियांमध्ये समाधान पसरलेले पाहावयास मिळाले आहे. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. गेले 15 दिवस झाले आम्ही मोफत धान्य वाटप करतोय. सकाळी 100 आणि संध्याकाळी 100 धान्य आम्ही घेतोय. कोविड हॉस्पिटलच्या बाहेर सिव्हिल हॉस्पिटलच्या नातेवाईकांना आणि कोविड हॉस्पिटलच्या बाहेर नातेवाईकांना आम्ही रोज 100 सकाळी 100 पॅकेट व संध्याकाळी 100 पॅकेट वाटप करतोय. आज इकडे खालीवर बॉम्बे रेस्टॉरंटला मूर्तीकारांना इकडे 550 राहिलेले पॅकेट इथं वाटलेले आहेत आणि आम्ही सर्वजण ग्रुप एकत्र आलो आहे. सर्व सामाजिक संस्था आम्ही एकत्र आलो आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही अन्न वाटप करतो. पुढच्या 5 तारखेपर्यंत आपण मोफत कोविड पेशंटच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचा जो उपक्रम आहे त्यामध्ये देवदूत फाउंडेशन, हॉकर संघटना आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन हा उपक्रम पूर्ण करतो. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.